नमस्कार हाँ मित्रांनो, इयत्ता सातवी आणि आपला आजचा विषय आहे इतिहास. आणि आज आपण इतिहासामध्ये अभ्यासणार आहोत सुरुवातीचा कारभार आणि भाग दुसरा. अजून 5 मिनिटं पाठामध्ये आपण पहिला भाग बघितलाय, आजच्या भागामध्ये आपण दुसरा भाग बघणार आहोत. चला तर मग आजच्या भागाची सुरुवात करूया. बघा ना आलं का आता. इयत्ता सातवी आणि मी श्रीमती अस्मिता गवंडी. माझी शाळा आहे क दा गायकवाड मनपा मराठी शाळा. आणि आज आपण इयत्ता सातवी मध्ये आपला आजचा विषय आहे इतिहास. आणि इयत्ता सातवीचा इतिहास म्हणजे मध्ययुगीन भारताचा इतिहास. आणि आजचा भाग आहे आपला स्वराज्याचा कारभार भाग 2, पाठ 7वा भाग दुसरा पाहत आहोत आपण. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला. स्वराज्याचा कारभार सुरळीत व्हावा व लोककल्याण साधावे यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली. आणि त्याच वेळेला त्यांनी काय केलं तर राज्याभिषेक करून घेतल्यानंतर अष्टप्रधान नियुक्त केलं. कशासाठी? तर राज्यकारभाराच्या सोयीसाठी 8 खात्यांमध्ये विभागणी केली आणि प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमला. येथे 8 मंत्रीजन होते, 8 खात्याचे 8 प्रमुख होते. कोणकोण होते? प्रधान, अमात्य, सचिव, मंत्री, सेनापती, सुमंत, न्यायाधीश आणि पंडितराव. ठीक आहे. शिवाजी महाराजांनी प्रत्येकाचे गुण आणि कर्तृत्व पाहून या अष्टप्रधानांची निवड केली. त्यांना रोख पगार दिले होते. आता शिवाजी महाराजांचं शेतीविषयीचं जे धोरण होत ते धोरण तुम्ही तुमच्या शब्दात सांगणार आहात. पटकन सांगा बरं. त्यांनी वहीमध्ये ते लिहिलेलं आहे त्या 1-2 मुलांनी ते सांगायचं आहे. बाकीच्यांचं आपण नंतर वाचून घेऊया. चल, स्वप्नील आहे का? हो बाई. हा सांग मला, शिवाजी महाराजांचं शेती विषयीचं धोरण काय होत? शेती व्यवस्थित धोरण. आणि हर वेळेला पाऊस व्यवस्थित पडू. आणि कोणत्या प्रजावर काय करायचे त्यासाठी? बोला उठ. तू वहीत लिहिलंच नाही याचा अर्थ. ओके नाही, घरचा अभ्यास आपण केला नाही. हा मग आपण घरचा अभ्यास केला नाही तर आपल्याला कसं बरं येणार उत्तर द्यायला? आपल्याकडे पूर्ण दिवस होता की नाही? एकच प्रश्न दिला होता मी. लक्षात घ्या, शेतीविषयक शिवाजी महाराजांचं काय धोरण होतं. आणखीन कोणी लिहिलं आहे? लिहिलंय का कोणी? माईक चालू आहे तुमचं? मोहिते, तुझा आवाज खूप येतोय, तुझा माईक चालू आहे. तुला सांगायचंय का उत्तर? मोहिते मॅम, मी सांगू दिव्या. हा सांग दिव्या, सांग. ज्याच्याकडे शेत कसवण्याची कुवत आहे, मनुष्यबळ आहे पण मशागतीस बैल जोडी नाही, बी बियाणे नाहीत,
त्याला दोन चार बैल देण्यास रोख रक्कम द्यावी किंवा सरकारातून बैल आणि बी बियाणे द्यावेत, असं शिवाजी महाराजांचं शेतीविषयीचं धोरण होतं. अगदी बरोबर, व्यवस्थित उत्तर दिलं आणि व्यवस्थित तिने वहीमध्ये ते लिहिलेलं आहे. आता उत्तर सर्वांच्या लक्षात आलं असेल. हे शेतीविषयीचं धोरण ठरवण्यामागचं कारण काय होतं? कारण त्यावेळेला तत्कालीन खेडी जी होती त्यामध्ये सर्वात महत्वाचा व्यवसाय होता तो म्हणजे शेतीचा, आणि खेड्यातील अर्थकारणाचा कणा होता शेती व्यवसाय, आणि सर्व उपजीविका जी होती ती शेतीवर चालत होती. आणि म्हणूनच शिवरायांनी काय केलं तर शेतीविषयक धोरण, शेतीकडे पूर्ण लक्ष दिलं. महाराजांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष दिलं, पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या, नंतर अतिवृष्टी अवर्षण किंवा पीक हातचं गेलं, शत्रू सैन्याने जर उद्ध्वस्त केलं असेल तर अशा शेतकऱ्यांना त्यांनी बैलजोडी, नांगर, बी बियाणं दिलं, त्यांची जमीन लागवडीखाली आणण्यासाठी त्यांना उत्तेजन दिलं, है ना, त्यांना अशा प्रकारे मदत केली, आणि अशा पद्धतीचं त्यांचं शेतीविषयक धोरण होतं. शेतीबरोबरच त्यांनी व्यापार वृद्धीला सुद्धा महत्व दिलं, कारण व्यापार वृद्धीशिवाय राज्य भरभराटीस येत नाही हे महाराजांनी ओळखलं होतं. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी व्यापार वृद्धीलाही महत्व दिलं. त्यांच्या लष्करी व्यवस्था कशी होती? लष्करात कोणते दोन दळ होते? पायदळ आणि घोडदळ. पायदळ आणि घोडदळ, बरोबर. आणि आणखीन एक त्यांची गोष्ट महत्वाची होती, ती म्हणजे त्यांचं प्रबळ असं हेरखात होतं, है ना. आणि हेरखात्याचा प्रमुख कोण होता? हेरखात्याच्या प्रमुखाचं नाव काय? शिवाजी महाराजांच्या कालीन हेरखात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक. बहिर्जी नाही, बरोबर. आपण कालच्या पाठाची उजळणी इथे केलेली आहे. आता आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया. आज आपण आधी सुरुवातीला पाहूया किल्ले. किल्ल्यांचं काय बरं महत्व होतं ते जाणून घेऊया. मध्ययुगीन कालखंड आहे आणि या मध्ययुगीन कालखंडामध्ये किल्ल्यांचं अतोनात महत्व होतं. कारण किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशांवरती लक्ष आणि नियंत्रण ठेवता येतं, कारण उंचावरून खालचा प्रदेश, दूरवरचा प्रदेश पाहता येतो. आणि म्हणूनच शिवाजी महाराज काय म्हणतात की आपल्याकडे जास्तीत जास्त आपण किल्ले घेतले पाहिजे, म्हणजे जेवढे आपल्याकडे किल्ले असतील तेवढा प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली येऊ शकतो, तेवढ्या प्रदेशांवर आपण लक्ष ठेवू शकतो. आणि म्हणूनच किल्ल्याचं महत्व हे मध्ययुगीन कालखंडात अत्यंत महत्वाचं होतं. आणि सुरुवातीला महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत, लोहगड, राजगड, है ना, तोरणा, हे सगळे किल्ले कुणाच्या ताब्यात होते? आदिलशहाच्या ताब्यात होते. आणि आदिलशहाने पुणा परगणा हा शहाजीराजांना जहागिरीसाठी दिलेला होता, म्हणजे त्याचं कारभार पाहण्यासाठी शहाजीराजांना दिला होता. आणि शहाजीराजांनी तो शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्याकडे ती कामगिरी सोपवली होती. शिवाजी महाराज आता मोठे होत होते आणि मग त्यांच्याही लक्षात आलं की आपल्याला काय केलं पाहिजे, आदिलशहाकडचे हळूहळू किल्ले स्वराज्यात आणले पाहिजे आणि आपलं स्वराज्य. आणि म्हणून त्यांनी किल्ले काय केले, ताब्यात घ्यायला सुरुवात केली. कारण किल्ला ताब्यात असला तर आजूबाजूच्या प्रदेशात लक्ष ठेवता येते. ठीक आहे. आता ज्या वेळेला परकीय आक्रमण होतं, म्हणजे शत्रू सैन्य चाल करून येतं, तर त्यावेळेला परकीय आक्रमण झाल्यास किल्ल्याच्या आश्रयाने प्रजेचे रक्षण करता येतं. सर्व प्रजेला आपल्याला किल्ल्यात सामावून घेता येतं आणि त्या प्रजेचं रक्षण करणं सोपं होतं. म्हणून किल्ला हा मध्ययुगात महत्वाचा होता. तर परकीय आक्रमण झाल्यास किल्ल्याच्या आश्रयाने प्रजेचे रक्षण करता येते आणि किल्ल्यामध्ये अन्नधान्य,
युद्धोपयोगी साहित्य दारूगोळा हे सगळं काय आहे साठवून ठेवता येतो, त्याचा साठा करता येतो आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यात ह्या किल्ल्यांचं महत्व खूप होतं बघा. आणि किल्ल्याची तटरक्षणी आहे ती तटरक्षण सुद्धा करता येतं, म्हणजे किल्ल्यामध्ये सगळ्यांना सुरक्षित ठेवता येतं आणि किल्ल्याचं रक्षण करता येतं. आता हे जे किल्ले आहेत या किल्ल्यांविषयी स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील किल्ल्यांचे महत्व आज्ञापत्रात काय म्हटलं आहे, तर एका आज्ञापत्रात असं वर्णन केलंय, हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरून निर्माण केले, है ना. काय म्हटलं आहे, हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरून निर्माण केले असं किल्ल्याचं महत्व सांगताना एका आज्ञापत्रामध्ये म्हटलेले आहे. स्वराज्यात किती किल्ले होते, 300 किल्ले होते. स्वराज्यात 300 किल्ले होते आणि या किल्ल्यांची बांधणी दुरुस्ती याकडे महाराजांनी खूप मोठा खर्च केला होता, है ना. शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या डागडुजीसाठी बांधणीसाठी आणि दुरुस्तीसाठी खूप मोठा खर्च केला होता. शिवाजी महाराजांकडे असलेले डोंगरी किल्ले कोणते होते, तर बघा डोंगरी किल्ले म्हणजे काय, तर रायगड असलेले किल्ले, डोंगरात असलेले किल्ले. मग प्रतापगड कुठे आहे, रायगड, प्रतापगड, पावन, है ना, डोंगरी किल्ला आहे, पावनगड, राजगड, रायगड, पन्हाळा, विशाळगड, हे सगळे काय आहेत, डोंगरी किल्ले आहेत, है ना. तर हे जे डोंगरी किल्ले म्हणजे डोंगरावर असलेले किल्ले. आणि मग हे जे डोंगरी किल्ले आहेत या किल्ल्यांवर कोणाकोणाची नेमणूक केली होती, तर किल्लेदार असायचा किल्ल्यांवरती, कारण प्रत्येक किल्ल्यांवर तर शिवाजी महाराजांना थांबणं शक्य नव्हतं. मग प्रत्येक किल्ल्याचा एक किल्लेदार असायचा, प्रत्येक किल्ल्यावर एक सबनीस असायचा आणि प्रत्येक किल्ल्यावर एक कारखानीस असायचा, असे सगळे अधिकारी किल्ल्यांवरती असायचे. मग किल्ल्यावर असलेली धान्याची कोठी, युद्ध साहित्याची व्यवस्था हे पाहण्याचं काम कोणाकडे असायचं, कारखानीस या अधिकाऱ्याकडे असायचं, ठीक आहे. मग शिवरायांकडे असलेले जे डोंगरी किल्ले आहेत ते कोणते, तोरणा, रायगड, शिवनेरी, प्रतापगड. पण शिवाजी महाराजांकडे आणखीन काही किल्ले होते, जसं विजयदुर्ग, सिंधुदुर्ग. मग हे जे विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, जंजिरा हे कुठले बरे किल्ले आहेत सांगा बरं, चित्र बघा आणि सांगा. सागरी किल्ले, सागरी किल्ले आहेत. आणि मग सागरी किल्ल्यांना काय शब्द आहे बघा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, दुर्ग म्हटलं जातं, है ना. येते लक्षात तुमच्या, सागरी किल्ल्यांना काय म्हटले जाते, दुर्ग म्हटले जाते. आणि जे डोंगरी किल्ले आहेत त्याला काय म्हटले जाते, गड, रायगड, प्रतापगड, है ना. हे गडावर आहेत म्हणजे डोंगरावर आहे, गड चढून जावा लागतो. आणि दुर्ग कुठे आहे, पाण्यात आहे. मग पाण्यात असलेले सागरी किल्ल्यांना म्हणतात दुर्ग. आता शिवाजी महाराजांकडे जी दुर्ग निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज जे आहेत यांनी बुधभूषण या ग्रंथात केलेलं वर्णन जे आहे ते खूप लक्षणीय आहे बरे का. ते काय म्हणतात की कर्नाटक देशापासून ते बागलन देशापर्यंत शत्रूंना अभेद्य दुर्गच असे अनेक किल्ले छत्रपती शिवरायांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या उत्तुंग अशा शिखर पठारांच्या रांगांवर जागोजागी बांधले. त्यामागचा उद्देश म्हणजे पृथ्वीचे रक्षण करणे हा होता. त्यांच्या यशस्वी नेतृत्वाने कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्राच्या चारही दिशांसभोवती ते किल्ले बांधले. रायरी किल्ल्या ते विजयी आणि सर्व राजांमध्ये अग्रेसर असे छत्रपती शिवाजी महाराज राहिले. असं शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या बुधभूषण या ग्रंथामध्ये लिहिले आहे.
किल्ल्यांचे महत्व त्यामध्ये सांगितले आहे. मग आता आपण थोडी माहिती सागरी किल्ल्यांबद्दल घेऊया. हा तर सागरी किल्ले म्हणजे महाराजांनी सागरी किल्ल्यांचेही महत्व ओळखले होते. आणि सर्वात महत्वाचा सागरी किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग. कुठे आहे हा सिंधुदुर्ग माहितीये तुम्हाला? तुमच्यापैकी कोणी कोणाचं गाव आहे का सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ? नाही टीचर, माझं रायगड किल्ल्याजवळ आहे. अच्छा, रायगड किल्ल्याजवळ आहे. बर, मालवणात कोणाच गाव नाही का? मालवण किल्ला. बर, कोकणात तळकोकणात जे राहतात की नाही त्यांना सिंधुदुर्ग किल्ला माहिती आहे. तर माझं गाव मी जाऊन आली. व्हेरी गुड, खूप छान. मग मालवण किल्ला बघितलात की नाही? मग तो भक्कम आहे तेही तुमच्या लक्षात आलं असेल. जवळजवळ 400 वर्ष पूर्वीचा हा किल्ला आहे, पण आजही त्याची बघा मजबूती किती किंवा भक्कम किती आहे. है ना, एवढा भक्कम किल्ला शिवरायांनी त्यावेळेला बांधला होता. तर हा जो मालवण किल्ला, मालवणच्या पाण्यात असलेला सिंधुदुर्ग किल्ला आहे, हा उत्कृष्ट सागरी किल्ला आहे. आणि या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून त्यांनी किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिसे ओतण्याची व्यवस्था केली आहे. किती? 5 खंडी शिसे. आणि त्यामुळे सिद्धीला शह देण्यासाठी त्यांनी दुसरा एक किल्ला बांधला, तो म्हणजे राजापुरी जवळ पद्मदुर्ग. म्हणजे हे जे किल्ले आहेत समुद्रामध्ये, तर जिथे जिथे समुद्रात किल्ला तेवढा समुद्र आपला, असं शिवरायांचं धोरण होतं. जसं ज्या गडावरून जेवढा प्रदेश आपल्याला पाहता येतो तेवढा प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली येतो, तेवढ्या प्रदेशावर आपल्याला जसं लक्ष ठेवता येतं, त्याचप्रमाणे समुद्रातील असलेल्या किल्ल्यांमुळे समुद्रातील तटावरून जेवढ्या समुद्राच्या पर्यंत आपली नजर जाईल तेवढं शत्रूपासून आपण सागरी तटबंदी तटरक्षण करू शकतो. आणि म्हणून सागरातून किनाऱ्यापर्यंत कोणीही पोहोचू नये या दृष्टीने हे किल्ले होते. तर जसा हा सिंधुदुर्ग आहे तसाच राजापुरीच्या उरीवर बांधलेला हा दुसरी राजापुरी असलेला किल्ला म्हणजे पद्मदुर्ग. तर सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरी समोर पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधला होता. सिद्धी जोहर कोणत्या किल्ल्यात होता? तर सिद्धी हा सिद्धी हा कुठे होता? तर मुरुड जंजिरा जवळ होता. आणि हा एकच किल्ला अभेद्य होता जो शिवरायांना जिंकता आला नव्हता. आणि यासाठी शिवरायांनी काय केलं, हे सगळे किल्ले आपल्या ताब्यात घेण्यासाठी किंवा समुद्रावरती लक्ष वेधून घेण्यासाठी, समुद्र आपल्या ताब्यात राहण्यासाठी प्रचंड असं आरमार उभारलं होतं. भारताची पश्चिम किनारपट्टी जी आहे, या पश्चिम किनारपट्टीवर कोणाकोणाचं साम्राज्य होतं माहितीये तुम्हाला? भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलंय, अगदी चित्रातून सुद्धा दाखवलंय की भारतात शिवरायांच्या काळात तेव्हा परदेशातून कोण कोण लोक आले होते. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगज, है ना, आणि जंजिऱ्याचा सिद्धी हा आफ्रिकेतून आला होता. जंजिऱ्याचा सिद्धी, गोव्याचे पोर्तुगीज, पोर्तुगाल मधून आलेले ते पोर्तुगीज, आणि सुरत आणि राजापूरचे इंग्रज वखारवाले. त्यांनी वखारी स्थापन केल्या. वखारी म्हणजे काय? मोठ्या मोठ्या कंपन्या काढल्या होत्या. सुरतला कंपनी होती त्यांची. कोणाची? इंग्रजांची. मग हे इंग्रज, सिद्धी आणि पोर्तुगज हे कुठे येऊन बसले होते? तर समुद्र मार्गे आले होते. है ना, आपण बघितलं ना भारताच्या किनाऱ्यावरती जिथे जिथे समुद्र किनारा लागला तिथे तिथे हे लोक येऊन बसले होते. आणि जेव्हा हे पश्चिमे दिशेकडून आले, मग पश्चिम दिशेकडून आल्यानंतर त्यांना कुठलं कुठलं ठिकाण लागलं? गुजरात लागलं, नंतर महाराष्ट्र लागला, आणि खाली केरळ लागला. तर ह्या ठिकाणी त्यांच्या वसाहती जास्त होत्या. तर हे डच जे आहेत या पोर्तुगीज जे आहेत ते गोव्याला बसले होते. सिद्धी होता, नंतर इंग्रज आले. हे सगळे सैन्य जे सगळे शत्रू जे आहेत हे स्वराज्याच्या विस्तारात काय करत होते? अडथळा निर्माण करत होते. कोण कोण होते?
पोर्तुगीज, लक्षात घ्या पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी हे तीन महत्त्वाचे जे शत्रू आहेत हे शिवाजी महाराजांच्या काळात पश्चिम किनारपट्टीवरतून त्रास देत होते किंवा स्वराज्याच्या कामात अडथळा निर्माण यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी शिवरायांनी काय केलं, पश्चिम किनारपट्टी जी आहे या पश्चिम किनारपट्टीचं रक्षण करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी शिवरायांनी आरमार उभारलं. आरमार प्रचंड मोठा आरमार उभारलं, ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र हे शिवरायांनी ओळखलं होतं. शिवाजी महाराज दूरदर्शी होते आणि महाराजांच्या आरमारात विविध प्रकारची गलबत होती. कोणकोणती गलबत होती किंवा कोणकोणती जहाज होती, तर त्यांच्याकडे गुराब होत. बघा गुराब कसं दिसतंय, लक्षात आलं तुमच्या? गुराब कशाला म्हणतात, ज्याला अनेक अशी शिड लावलेली आहेत बघा, त्याला गुराब म्हणतात. आता जसं क्रूज असते, मजली जहाज असतं, तसं हे गुराब होतं. नंतर गलबत, हे आहे गलबत आणि हे आहे पाल. तर शिवरायांनी गुराब, गलबत, पाल लढाऊ जहाजे जे आहेत ही लढाऊ जहाज शिवरायांनी बांधली होती. आणि मग जहाज बांधणीचा कारखाना त्यांचा कुठे होता, ही जहाज कुठे बांधली जात होती? खल्लेमंडीची खाडी आणि मालवण या ठिकाणी ही जहाज बांधणी होत असे, या ठिकाणी जहाज बांधणी केली जात असे. आता शिवरायांच्या काळातला तो महत्वाचा दर्यावर्दी तांडेल होता, त्याचं नाव होत मायनाक भंडारी आणि दौलत खान. हे दोघ जण, मायनाक भंडारी आणि दौलत खान, हे त्यांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी होते. शिवरायांनी प्रजेच्या हिताची काळजी घेतली होती. प्रजेच्या हिताची काळजी घेतली म्हणजे काय केलं होतं सांगा? तर इतर राजांप्रमाणे शत्रूंच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तेथे आपले वर्चस्व निर्माण करावे एवढीच त्यांची मर्यादित आकांक्षा नव्हती. कळलं? एवढंच त्यांना वाटत नव्हतं की फक्त शत्रूवरती चढाई करायची आणि त्यांच्या ताब्यातले प्रदेश जे आहे जिंकून घ्यायचे, हेच त्यांचं लक्ष नव्हतं. तर त्यांना आणखीन महत्वाची गोष्ट करायची होती की आपली प्रजा महत्वाची होती, आपल्या प्रजेचं हित महत्वाचं होतं, प्रजेला स्वतंत्र बनवणं महत्वाचं होतं. आणि हाच त्यांचा मुख्य उद्देश होता की माझी प्रजा सुखी असेल तर आपण सुखी राहू शकतो, आपलं राज्य सुखी राहू शकतं. जर प्रजा दुःखी असेल तर आपण कितीही प्रदेश मिळवला तरी त्याचा काहीही उपयोग नाही. फक्त राजा स्वतंत्र सुखी राहून चालणार होता का? राजाने स्वतःचीच महत्वाकांक्षा पूर्ण करून चालणार होती का? नाही. तर राजाने प्रजेचं हित सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि म्हणून शिवरायांनी काय केलं, तर प्रजेला स्वतंत्र बनवलं. आणि तेच तोच त्यांचा मुख्य उद्देश होता. प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवायचा असेल तर राज्यकारभार शिस्तबद्ध असला पाहिजे, प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे आणि जिंकलेल्या प्रदेशाचे रक्षण केले पाहिजे याचे भान त्यांना होते. शिवाजी महाराज हे केवळ सत्ताधीश नव्हते तर प्रजाहित राज्यकर्ता होते हे त्यांच्या राज्यकारभारावरून स्पष्ट होते. है ना विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आलं की एक आदर्श राजा कसा होता. मग आदर्श राजा कसा होता किंवा आदर्श राज्यकर्ता म्हणून शिवरायांनी कोणकोणत्या गोष्टी केल्या, ह्या सगळ्यांची उजळणी आपण पुन्हा एकदा पुढच्या भागात पाहणार आहोत. आपला पुढचा पाठ राहणार आहे आदर्श राज्यकर्ता. त्यामध्ये शिवरायांच्या संपूर्ण कारकिर्दीची माहिती घेऊन शिवरायांनी एक आदर्श राज्य कसे केले ते आपल्याला पुढच्या पाठात जाणून घ्यायचे आहे. हं, तर आज आपण पाहिलं की शिवरायांनी स्वराज्याचा राज्यकारभार कसा हाताळला. आता तुम्ही सर्वांनी काय करणार आहात, तुमचे माईक चालू करून घेणार आहात, ठीक आहे? आणि मग मला सांगणार आहात की
शिवरायांची पहिली राजधानी असलेला किल्ला कोणता होता? राजगड. व्हेरी गुड. राजगड. राजगड, खूप छान. राजगड, अगदी बरोबर. प्रश्न पण लिहा आणि उत्तर पण लिहा. ज्या विद्यार्थ्यांना उत्तर माहित नाही त्यांनी लगेचच लिहा, म्हणजे तुम्हाला समजून येईल. आता दुसरा प्रश्न, शिवरायांची समाधी जिथे आहे तो किल्ला कोणता बर? रायगड. रायगड. व्हेरी गुड. रायगड. रायगड त्यांची दुसरी राजधानी होती, माहितीये तुम्हाला. शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी आणि महत्वाची राजधानी होती ती नंतरची कोणती? रायगड. आणि रायगडावरती शिवरायांची समाधी आहे. कोण बरं गेलं होतं रायगडाला भेट द्यायला? तुमच्यापैकी कोण म्हणाला आता मी रायगड पाहून आले, मी रायगडाजवळ राहते? आता कोणीतरी सांगितलं ना मला, भाई मी रायगड मध्ये राहते, रायगड किल्ला पाहिला. रायगड राहतो. बर, आपल्या जवळच आहे रायगड किल्ला, अगदी 2-2.5 तासाच्या अंतरावरतीच रायगड किल्ला आहे. चढायला मात्र बराच वेळ लागतो, तर तुम्ही अवश्य रायगड किल्ल्याला भेट द्या. तिथे शिवाजी महाराजांची समाधी आहे, तिचं दर्शन घ्या. हा, कारण आत्ताच तुम्ही जाऊ शकतात, माझ्या वयात जाणं फार कठीण आहे, पाय दुखतात. मग आता तुम्ही तरुण आहात तर नक्कीच रायगड किल्ल्याला भेट द्या. आता शिवाजी महाराजांनी बालवण जवळ बांधलेला जलदुर्ग कोणता आहे? मालवणच्या जवळ बांधलेला जलदुर्ग कोणता बर? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग किल्ला. मालवण जवळ बांधलेला जलदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग. महाराजांनी राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी केली, तो दुर्ग कोणता? सांगा. महाराजांनी राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी केली, तो पद्मदुर्ग. पद्मदुर्ग कोणता? पद्मदुर्ग. पद्मदुर्ग. हा, आता तुमच्यासाठी एक काम आहे बघा. आता तुमचा आजचा ग्रहपाठ काय राहील? तर शिवाजी महाराजांचे 5 डोंगरी किल्ले. किती? 5 डोंगरी किल्ल्यांची नावं आणि 3 जलदुर्गांची नाव तुम्ही वहीमध्ये लिहिणार आहात आणि पुढच्या तासाला मला सांगणार आहात. थोडाच आणि छानसा अभ्यास आहे की नाही? 5 डोंगरी किल्ले आणि 3 जलदुर्ग. आता 2 तर जलदुर्ग तुम्हाला कळलेच, एक सिंधुदुर्ग, एक पद्मदुर्ग, तिसरा कोणता लिहाल बर? कोंढाणा. कोंढाणा हा जलदुर्ग नाहीये, डोंगरी किल्ला आहे. कोंढाणा म्हणजे सिंहगड. जंजीर. जंजिरा हा शिवाजी महाराजांच्या ताब्यात नव्हता. शिवाजी महाराजांचे 3 किल्ले हवेत आपल्याला. शिवाजी महाराजांचे 3 दुर्ग हवेत आपल्याला. ठीक आहे, मी सांगते. विजयदुर्ग. आता पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी आरमार का उभे केले? सांगा बरं, शिवाजी महाराजांना आरमार उभे करावेसे का वाटले? बोला पटकन. किनारपट्टीचे रक्षण व्हावे यासाठी त्यांनी आरमार उभे केले. अगदी बरोबर. भारतीय भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि सुरत राजापूरचे इंग्रज वखारवाले हे शत्रू होते आणि जे स्वराज्याच्या कार्यात अडथळा आणत होते आणि या अडथळ्यास पायबंद घालण्यासाठी पश्चिम किनारपट्टीचं रक्षण करण्याकरता शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले, असं पूर्ण उत्तर तुम्ही लिहिणार आहात. पुढचा प्रश्न घ्या. शिवराय एक प्रजाध्यक्ष राज्यकर्ते,
तुमच्या शब्दात तुम्ही लिहिणार आहात, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करणार आहात, लिहून आणणार आहात. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करणार आहात, लिहून आणणार आहात. प्रश्न लिहून घ्या. बघा, मी तुम्हाला दोन प्रश्न दिलेले आहेत, पाच दुर्ग, तीन पाच किल्ले, तीन दुर्ग आणि शिवराय एक प्रजादक्ष हितदक्ष राज्य करते, या तीन प्रश्नांची उत्तरं पुढच्या तासाला तुमच्याकडे लिहिलेली असणार आहेत. थांबूया आता आपण इथेच. धन्यवाद. धन्यवाद अस्मिता मॅडम.